मी सुजल शिंदे, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत ते म्हणजे माझ्या गोट फार्मवर. तर चला तर जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. आत्ता आपण पोहोचलो आहे ते म्हणजे आमच्या गोट फार्मवर. तर चला मी तुम्हाला गोट फार्म कसं चालू करायचं याबद्दलची माहिती सांगणार आहे. जो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत माझ्याबरोबर राहा. तर चला आता मी तुम्हाला एक एक करून सर्व काही इन्फॉर्मेशन सांगायला चालू करतो. व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्ही गोट फार्म सुरू करू नका. कारण माझ्याकडं फक्त 5 शेळ्या होत्या आणि मी त्यांच्या आता केलेल्या आहे जवळजवळ 25 शेळ्या. इतकी ब्रीदिंग केलेली आहे 2 वर्षामध्ये आणि तीही मी तुम्हाला सांगणार आहे की कसं काय एवढं उत्पादन काढू शकता. आणि चला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच गोट फार्मवाले लॉसमध्ये जातात. याचं कारण असं आहे की तुम्ही शेळ्या जातात आणि पूर्ण तरी लांबवरनं घेऊन येतात आणि ते आपल्याकडं आणल्यावर त्यांना आपल्या साईडचा नेचर सूट नाही झाल्यामुळे ते आजारी पडून त्यांची डेट होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा शेळ्या खरेदी करायला जाणार तेव्हा जवळपासच्या परिसरात असणाऱ्या शेळ्या विकत घ्या. कारण हे आपल्या नेचरला त्यांना ॲटमॉस्फिअर सूट झाला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सजेशन देतो की कधी बी शेळ्या घेताना आपल्या परिसरात येते घ्या आणि जेणेकरून एक चुकी करू नका. तुम्ही शेळ्या घेताना गोट फार्मवरनंच घेत जा. जर तुम्ही मार्केटमधनं घेतल्या तर तिकडे कुठताना असा असतो की ज्याच्यात म्हणजे शेळ्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे त्यांनी त्या शेळ्या विकायला आणल्या असतात आणि आपण तेच फसतो आणि आपण त्याच शेळ्या विकत घेतो आणि हीच सर्वात मोठी आपल्याकडनं चूक होते आणि त्यामुळे आपण जातो लॉसमध्ये. तर म्हणजे अशी की तुम्ही शेळ्या घेताना घेता डायरेक्ट 10-15 हीच सर्वात मोठी चूक होते. घेताना शेळ्या कमीत कमी 5-2-4 इतक्या शेळ्या घेऊन गोट फार्मला सुरुवात करा. जेणेकरून तुम्हाला समजेल की त्यांना कसं सांभाळलं पाहिजे, काय चारा दिला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही. त्यामुळे शेळ्या घेताना कमीत कमी शेळ्या घ्या. मी तर तुम्हाला सांगितलं माझ्याकडे फक्त 4 शेळ्या होत्या आणि एक बोकड, यावरून मी गोट फार्म सुरू केलं आणि आत्ता माझ्याकडं 2 वर्षात आहेत 25 शेळ्या. हे खूप खूप कष्ट घ्यावे लागतात आणि कोण बी इकडं कामाला वगैरे ठेवून जमत नाही कारण की ते व्यवस्थित ध्यान देत नाही. त्यामुळे आपल्याला स्वतः इकडे उभं राहून कामं करून घ्यावी लागतात. माझ्याकडे शेळ्या आहेत ते म्हणजे 7 करड्या आहेत आणि 7 बोकड छोटे मोठे धरून आणि 11 शेळ्या आहेत. आता माझ्याकडे 3 जाती अवेलेबल आहे. ती म्हणजे एक आहे म्हणजे गावठी, दुसरी आहे ती म्हणजे सोजत आणि तिसरी आहे ती म्हणजे जंबू. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो की कुठली जात कशी आहे. जंबू जातीची शेळी तुम्ही पाहू शकता, तिचे कान वगैरे मोठे कारण की हाय क्रॉस झालेली, त्यामुळे पाहू शकता चांगली बनलेली आहे. आत्ता ती क्वालिटी तर खूप चांगली आहे कारण त्या खूप इकडं नेचरला सूट झालेल्या आहेत. तर मित्रांनो, सोजत जातीची शेळी तुम्ही पाहू शकतात, चांगली अशी हायब्रिडिंगची शेळी आहे आणि याची बकरंही खूप चांगली असतात, त्यामुळे ह्या जाती खूप चांगल्या आहेत. तर मित्रांनो, गावठी पूर्ण गावठी आहे, तुम्ही पाहू शकता ही बी चांगली आहे. काही काही भागांमध्ये चांगल्या खाशा तब्येती असतात परंतु माझ्या इकडे हिला काय नेचर सूट नाही आल्यामुळे तिची तब्येत काय एवढी खास नाही. पण गावठी देखील खूप चांगल्या असतात शेळ्या दुधाला वगैरे, आणि बकरं तर एक नंबरच असतात, त्यावर तर काही विषयच नाही. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवल्या माझ्याकडे 3 जातीच्या शेळ्या आहेत. मी ती तुम्हाला एक एक दाखवल्या, मला एवढ्या साऱ्या आहेत त्यांना एक एकला पकडून दाखवणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक जात दाखवलेली आहे. माझ्याकडे 3 जाती आहेत,
तर चला आता जाऊया ते म्हणजे आपल्या करड्यांकडे। मी तुम्हाला दाखवतो की करडी माझ्याकडे कशी आहे। ती तुम्ही पाहू शकता काही 4 महिन्याची आहेत तर काही 5 महिन्यांची अशी वेगवेगळ्या आहेत। तुम्ही क्वालिटी पाहू शकता ती एकदम चांगली अशी आहे। आणि ह्या सर्व आत्ता मिक्स ठेवली। मित्रांनो, तुमच्या मनात असा विचार झाला असेल की या शेळ्यांना या करड्यांना किती दिवस सांभाळायचे, तर फक्त आणि फक्त 7 महिन्याच्या झाल्यानंतर यांना लावलं जाणार आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आपल्याला बकरं मिळणार, ची ग्रोथ सुरू होणार। तर चला आता मी तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन सांगतो। प्रश्न असतो तो म्हणजे सेलिंगचा, तर सेलिंग करणं खूपच सोपं आहे। सेलिंग याला शेळ्यांना खूप चांगली अशी डिमांड आहे, त्यामुळे तुम्ही सेलिंगचं काही बी टेन्शन घेऊ नका। तुमच्या जवळपास खूप सारे बकरे विकत घेणारे असतातच, त्यामुळे सेलिंगचं काही सुद्धा टेन्शन नाही। मित्रांनो, आता आपण जाणार आहोत ते म्हणजे मी तुम्हाला बोकडे दाखवायला जाणार आहोत। आणि चला माझ्याकडे तिकडे 3 जातीचे बोकडे अवेलेबल आहे, तेही मी तुम्हाला दाखवतो। तर चला जाऊया। यो आहे तर जम्बो जातीचा बोकड, तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक मध्ये आहे, वजन वगैरे खूप चांगलं आहे। आणि ह्योच आम्ही ब्रीदिंगसाठी यूज करतो। आणि अजून माझ्याकडे 2 बोकडे आहेत, ते सुद्धा मी ब्रीदिंगसाठी यूज करतो। तर चला मी तेही तुम्हाला दाखवतो। तुम्ही याची लुक पाहू शकता खूप चांगला असा आहे। हा फक्त झालेला आहे ते म्हणजे 1.5 वर्षाचा। आणि तुम्ही पाहू शकतात याची तब्येत कसली बनलेली आहे। तर मित्रांनो, माझ्याकडे सोजत जातीचा बोकड, तुम्ही पाहू शकतात याचीही तब्येत खूप चांगली खाशी आहे। आणि ह्यो सुद्धा आम्ही ब्रीदिंगसाठी यूज करतो। आम्ही कुठलीही शेळी क्रॉस करत नाही, कारण की आमच्याकडे खूप सारे बोकड अवेलेबल आहेत। त्यांनी आम्ही ज्या त्या व्हरायटीच्या शेळीला त्याच बोकडनी ब्रीदिंग करतो। याचीही तब्येत तुम्ही पाहू शकतात खूप चांगली खाशी आहे। आणि लुक तर पाहू शकता, वजन तर खूप चांगलं आहे। ह्यो देखील आहे फक्त 7 महिन्यांचा, तुम्ही पाहू शकता याची तब्येत वगैरे कशी बनलेली आहे फक्त 7 महिन्यांच्या आत। तर मित्रांनो, ह्यो आहे तर गावठी जातीचा बोकड, याचीही तब्येत तुम्ही पाहू शकतात खूप चांगली काशी आहे। परंतु वजनाचा विचार केला तर गावठींचं इतकं वजन नाही भरत। त्या तसा विचार केला तर जे वेगवेगळ्या जातीचे आहेत, म्हणजे जसं की सोजत परत जम्बो, यांचे वजन वगैरे खूप चांगले भरतात, परंतु गावठींचे इतके चांगले नाही भरत। त्यांनीच ते लुकडे होतात आणि खूप चांगली खाशी हाईट होते। तुम्ही पाहू शकता याची तब्येतही खूप चांगली आहे। तसं म्हणजे असं की तुमच्या मनात विचार चालला असेल तर यांचं खायचं काय, तर खायला स्टार्टर असतो दररोज सकाळी आणि संध्याकाळी। आमच्याकडे असतं एक म्हणजे कांडी खाद्य, चांगलं खासं प्रोटीन देतं। आणि गव्हाचा बरडा असतो, त्याच्यात आम्ही मिनरल मिक्सरची पावडर भेटते ती मिक्स करतो, जेणेकरून या पावडरचे असे इफेक्ट असतात की कुठल्याही आजाराला आधीच सामोरे जाते ती पावडर। आणि त्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो। जेणेकरून तुम्ही बी मिनरल मिक्सचर करून एक पावडर येते तिचा यूज करा। तुम्ही जे खाद्य शेळ्यांना टाकणार त्यामध्ये ते टाकत जावा। तुमचा विषय म्हणजे असं की तुमच्या मनात येत असेल यांना खायला काय घालायचं असं तसं, पण खायला तुम्ही काही घालू शकता। तुमच्या जे आजूबाजूच्या परिसरात जे चांगलं खायचं पिकतं त्यांना एकदा की सवय झाली की ते खातात। आणि आत्ता माझ्याकडे आहे ते म्हणजे घास, मका, गवत आणि अजून कांद्याचे पात देखील मी उन्हाळ्यात जमा करून ठेवतो, एकदम स्टॉक करून ठेवतो कांद्याची पात। तीही शेळ्यांना पावसाळ्यात खूप सुक्या चाऱ्याची गरज असते, त्यामुळे तुम्हालाही जेव्हा पावसाळा येणार असेल त्याच्यात थोडंसं आधी तुम्हाला काहीतरी सुक्की वैरण जमा करून ठेवायला लागेल। कारण की पावसाळा जेव्हा चालू होतो ना तेव्हा शेळं वल्ल खाणं सोडून देतात, कारण का चाराची आवश्यकता असते। जर तुम्ही पावसाळ्यात त्यांना जर वल्ल चारा घातला तर त्या आजारी पडू शकतात, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात सुक्का चारा जमा करून ठेवत जा। जण गोट फार्म सुरू करताना असे प्रश्न विचारतात की गोट फार्म चालू करण्याच्या आधी ट्रेनिंग घ्यायला हवी की नाही,
तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला ट्रेनिंग घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या आजूबाजूला कुठे गोट फार्म असेल तर तुम्ही त्याच्यावरती सर्वे करत जा, जेणेकरून तुम्हाला माहीत होईल की तिकडे कसं काय व्यवस्था केलेली आहे त्यांच्या सांभाळण्याची, खाद्याची वगैरे. जर तुम्ही डायरेक्टली गोट फार्म सुरू केला तर ऑफकोर्स तुम्ही लॉसमध्ये जाणार, कारण की तुम्हाला त्याच्याबद्दलचं काहीच माहीत नसतं की कसं सांभाळायचं आणि कुठला आजार झाल्यावर काय करायचं आणि कशाने तो आजार होतोय हे तुम्हाला समजणार नाही आणि ऑफकोर्स तुम्ही लॉसमध्ये जाणार. त्यामुळे ट्रेनिंग घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे या गोट फार्म मधून लाखो रुपये. मी आता तुम्हाला ती प्राइस नक्की सांगणार नाही, कारण की प्रत्येक जो गोट फार्म वाला असतो त्याच्याकडे वेगवेगळी क्वालिटी असते बाकरांची, त्यामुळे तो प्रत्येक वेगवेगळा जण वेगवेगळे पैसे कमवू शकतो. मी तर लाखो रुपये कमवतो वर्षाला, ते आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर चला आता मी कसा वाटला तर आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंट सेक्शन मध्ये जर तुम्हाला अजून काही गोट फार्म बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आणि चला तर मिळूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये.